नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजपासून आपण असा एक ट्राय करू की हे लेक्चर आपण दररोज सकाळी घेत जाऊ. बऱ्याचशा जणांचे आम्हाला मेसेज पण आले होते की आपण लेक्चरमधून जो कोर सब्जेक्टला लिंक करणारा GS चा एखादा विषय घेतो तर त्याला रिवाईज करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी आपण लेक्चरमधून बघतोय की हे पॉईंट आपण आणखीन ॲड करू शकतो, वाचू शकतो. तर जर तुम्हाला सकाळी हे टॉपिक समजले तर तुमचा दररोजचा GS चा अभ्याससुद्धा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे पण या लेक्चरच्या माध्यमातून कळत जाईल. GS चा टॉपिक तुम्हाला मिळत जाईल, त्यामुळे आपण हे लेक्चर सकाळी घेण्याचा प्रयत्न करू. आज आहे 14 मार्च आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरमधून बघणार आहे. लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF डाउनलोड करा. याची लिंक इथं दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलवरून याची PDF डाउनलोड करा. डायरेक्टली मुद्द्याकडे येतो. पहिला प्रश्न बघा, G4 देशांमध्ये कोणता देश नाही? G4 ब्राझील, जर्मनी, जपान आणि पाकिस्तान. जर कुणाला लहान पोराला सुद्धा ना ऑड वन आउट असा जर प्रश्न दिला आणि हे 4 पर्याय असेल या देशांची नावं, तरी ते सुद्धा पोरगं सांगेल की पाकिस्तान याचं करेक्ट उत्तर आहे. कारण या देशांमध्ये नाव ॲड करणे एवढं पाकिस्तान इम्पॉर्टंट नाही आहे. तर G4 देशांमध्ये कुठला देश येत नाही तर अगेन पाकिस्तान. G4 कोणते कोणते देश आहेत? भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या 4 देशांचा समूह आहे, ज्याला आपण G4 कंट्रीज असं म्हणतोय. यांचा मुख्य उद्देश काय आहे? तर युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कायमचं सदस्यत्व मिळवण्यासाठी हे 4 देश धडपड करतायत. मग यांनी एक संघटन उभा केलं आहे आणि आता ते एकमेकांना युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कायमचं सदस्यत्व मिळवण्यासाठी एकमेकांना मदत करतील. ओके, तर हे G4 मॉडेल आता या 4 देशांनी, म्हणजे आपण भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान या 4 देशांचा समावेश होतोय. भारताकडून हे इनिशिएटिव्ह घेण्यात आलं आहे. ज्यावेळेस कधी युनायटेड नेशन्समध्ये वादविवाद, संवाद, वाटाघाटी करायच्या असतील तर हे G4 मॉडेल समोर करता येईल. तर याच्यासाठीचं हे मॉडेल बनवण्यात आलं आहे. या प्रस्तावांना संयुक्त राष्ट्राच्या व्यापक सदस्यांनी सुद्धा जोरदार पाठिंबा दाखवला आहे. जे नवे सदस्य आहेत, म्हणजे सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व सध्याच्या 15 वरून 25 ते 26 पर्यंत वाढवावे, त्यात 6 स्थायी म्हणजे 6 परमनंट मेंबर असावे, 4 किंवा 5 अस्थायी सदस्य असावेत, नॉन परमनंट मेंबर असावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. सध्या आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन्सचा जे परमनंट मेंबर्स आहेत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, तर त्यामध्ये एकूण 5 देशांचा समावेश होतोय. त्यामध्ये USA, UK, फ्रान्स, रशिया आणि चायना या 5 देशांचा समावेश होतो की ज्यांना व्हिटो पॉवर आहे. आता हे मॉडेल चेंज करण्याची वेळ आली आहे. असा स्टान्स भारताचा बऱ्याचशा वर्षांपासूनचा आहे. या 5 परमनंट मेंबरच्या ऐवजी आता याच्यामध्ये आणखी 6 परमनंट मेंबर ॲड करावेत, म्हणजे टोटल ही संख्या साधारण 10 ते 11 पर्यंत जावी अशी भारताची अपेक्षा आहे. ओके, भारताने खूप व्यवस्थित रोडमॅपसुद्धा दिलेला आहे. भारताचं असं म्हणणं आहे की जे 6 नवीन स्थायी सदस्य असतील ना, तर ते कशाचं रिप्रेझेंटेशन करतील? तर आफ्रिकन कॉन्टिनेंट म्हणजे आफ्रिका खंडाचं रिप्रेझेंट करणारे 2 आफ्रिकन देश याच्यामध्ये असावेत. आशिया पॅसिफिकचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असावा, एक लॅटिन अमेरिकाचा, त्याचबरोबर कॅरेबियन समूहाचा सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे पश्चिम युरोपामधून. तर असं भारताचा एक प्रयत्न आहे की सगळ्या क्षेत्रांना एक व्यवस्थित रिप्रेझेंटेशन मिळावं. म्हणजे जी काही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची जी पॉवर आहे ही फक्त या 5 देशांमध्ये एकवटली जाऊ नये. ओके, व्हिटोमध्ये सुद्धा भारताने असं मत व्यक्त केलं आहे की एक फ्लेक्झिबिलिटी असावी. G4 मॉडेलमध्ये व्हिटोवरती फ्लेक्झिबिलिटी आणण्यावरती सुद्धा भर देण्यात येतोय. जसं की जे नवीन स्थायी सदस्य असतील ना, तर त्यांना थोड्या सध्याच्या स्थायी सदस्यांपेक्षा थोड्या कमी जबाबदाऱ्या दिल्या जातील. म्हणजे कसं, त्यांना त्यांच्या या व्हिटो पॉवरचा वापर करता योग्य बनवण्यासाठी म्हणून सुरुवातीला ज्या काही गोष्टी ह्या पुनरावलोकनासाठी जातील किंवा रिव्ह्यूसाठी जातील ना, त्यावरती हे व्हिटो पॉवरचा वापर करू शकणार नाहीत, अशा प्रकारचं भारताचं मत आहे. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे का? तर यस, हे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. कारण आता भविष्यामध्ये हे बदल तुम्हाला झालेले दिसतील तर याच्यामध्ये भारताचा वाटा महत्त्वाचा असणार आहे ना, म्हणून या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. मी थोडक्यात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलबद्दल सांगतोय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रसंघाचीच एक प्रमुख शाखा आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन आहे, जी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार असते. संयुक्त राष्ट्राच्या चार्टरचा भाग म्हणून
1945 युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना करण्यात आली. 15 सदस्य राष्ट्रांनी मिळून याची स्थापना केलेली आहे, ज्यात फ्रान्स, चीन, रशिया, युनायटेड किंगडम, अमेरिका यांना व्हिटो अधिकार दिले. ते 5 स्थायी किंवा परमनंट मेंबर आहेत. महासभेने 2 वर्षांसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो. ओके, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये 10 अस्थायी सदस्यांची 2 वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. या युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, त्याचबरोबर युनायटेड नेशन्सचे हेड ऑफिस हे न्यूयॉर्कमध्ये आहे. ओके, तर ही काही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. G4 या गटामध्ये कोणते कोणते देश येतात? भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपान. ओके, पुढचा प्रश्न आहे, ग्लोनास एक अंतराळ आधारित उपग्रह नॅव्हिगेशन प्रणाली -द्वारे चालवली जाते. मग आता हे ग्लोनास काय आहे आणि हे रिसेंटली आता चर्चेत कुठून आलंय? ही एक अंतराळ आधारित नॅव्हिगेशन सिस्टीम आहे जी की रशियाकडून ऑपरेट केली जाते. तर रशिया या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ग्लोनास म्हणजे कशा संदर्भात आहे? तर रिसेंटली भारत सरकार एका महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करत आहे. म्हणजेच भारत सरकारचा असा भविष्यातला प्लॅन आहे की हायवेवरती जे टोल कलेक्शन जे होणार आहे ना, तर ते जो व्यक्ती जेवढी गाडी त्या हायवेवरती चालवतोय त्यानुसार असलं पाहिजे. ना की आता कसं होतं जनरली बघा, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल की हायवेवरती जस्ट तुम्ही हायवेवरती आलात आणि तुम्हाला टोल पे करावं लागतं आणि लगेच तुम्हाला शेजारच्याच गावात जायचं आहे, तर त्यामुळे काय होतं, तुम्ही पूर्ण टोल पे करता. असं थोड्या ट्रॅव्हलसाठी थोडाच टोल अशी भानगड नाही आहे. पण विचार करा, जर तुमच्या गाडीला जर हायवेवरती तुम्ही किती चालवली हे ट्रॅक केलं आणि त्यानुसार जर टोल आकारला तर नक्कीच फायदा होईल ना लोकांचा. तर असा विचार सरकारचा आहे. टोलचा जो काही म्हणजे टोल कलेक्शन असणार आहे हे पूर्णपणे GPSच्या आधारावरती केलं जावं अशा विचारात सरकार आहे. सरकारने वेगवेगळ्या देशांमधली उदाहरणं अभ्यासलीत, ज्यामध्ये GNSS म्हणजे ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमच्या आधारावरती टोल सिस्टीम कुठं कुठं आहे. तर त्याची उदाहरणं म्हणजे युरोपमध्ये गॅलिलिओ, अमेरिकेत GPS, रशियामध्ये ग्लोनास आणि चीनमध्ये ब्यू ड्यू. तर यांचा समावेश होतो या उदाहरणांमध्ये जिथं अशा पद्धतीने टोल आकारणी केली जाते. युरोपमध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा त्या सिस्टीमला काय नाव आहे? गॅलिलिओ. अमेरिकेमध्ये त्याला GPS म्हटलं जातं, रशियामध्ये ग्लोनास आणि चीनमध्ये त्याला BDU असं म्हटलं जातं. ओके, तर हा एकूणच कशा पद्धतीने GPSचा वापर केला जाईल किंवा नॅव्हिगेशन सॅटेलाइटचा वापर केला जाईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केली? कोणत्या युनिव्हर्सिटीनी डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी ही आपल्या राष्ट्रपती मुर्मू यांना दिलेली आहे? तर ती युनिव्हर्सिटी म्हणजे मॉरिशियस युनिव्हर्सिटी किंवा मॉरिशियस विद्यापीठ. ओके, हे लक्षात ठेवा. आयोगाने अशा प्रकारच्या मानद डिग्री ज्यावेळेस दिल्या जातात, डॉक्टरेट पदवी दिली जाते ना, त्यावेळेस प्रश्न विचारलेत. आता सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मॉरिशियसच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावरती होत्या. या दौऱ्यादरम्यान मॉरिशियसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये त्या प्रमुख अतिथीसुद्धा होत्या आणि त्याच वेळेस मॉरिशियस युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, नुकतेच खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, त्यालाच कीर्ती असं शॉर्टफॉर्म आहे, कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले? तर कीर्ती या कार्यक्रमाचं उद्घाटन कुठं झालं आहे? तर ते म्हणजे चंदीगड या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. हे कीर्ती कशा संदर्भातचा उपक्रम आहे असं जर विचारलं तर खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन, तर ह्या कार्यक्रमालाच कीर्ती असं नाव देण्यात आलंय. हे क्रीडा संदर्भातचा कार्यक्रम आहे असं म्हणून लक्षात ठेवू शकता. यातून देशभरामधून शाळांमधून 9 ते 18 वयोगटातील खेळाडूंकडे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. कीर्ती हा आपल्या देशाचा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्याअंतर्गत आपण देशामध्ये खेळासंदर्भातचं प्रेम निर्माण करतोय आणि जे टॅलेंट आहे तर त्याला चालना देतोय, जेणेकरून भविष्यात ते भारताचं नाव सुद्धा उज्ज्वल करतील. तर याच्यासाठीचा हा उपक्रम तो म्हणजे कीर्ती. कीर्तीचा लॉंग फॉर्म काय? खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले मिशन दिव्यास्त्र खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीशी संबंधित आहे? मिशन दिव्यास्त्र याचं लेक्चर आपण घेतलंय स्वतंत्र, तुम्ही बघितलं असेल.
बऱ्याचशा म्हणजे कमी जणांनी बघितलंय ते, प्लीज ते लेक्चर बघा, कारण त्यातून मी खूप डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्यात. अग्निफाई प्रणाली, त्याच्यानंतर हे मिशन दिव्यास्त्रबद्दलच्या सगळ्या डिटेल्स, अग्नि 1, 2, 3 सगळा इतिहास डिटेलमध्ये घेतलाय, प्लीज ते लेक्चर बघा. त्याची लिंक मी तुम्हाला वाटलं तरी इथं कॉर्नरमध्ये आय बटनच्या स्वरूपामध्ये देईल, इथं क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट ते लेक्चर प्ले होईल. ओके, तर हे अग्निफाई या मिसाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, क्षेपणास्त्राशी संबंधित आहे. तर मिशन दिव्यास्त्र DRDOच्या वतीने मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत भारताने 11 मार्च रोजी अग्निफाई या मिसाईलचं टेस्टिंग केलेलं आहे. यशस्वी आपण चाचणी याची पूर्ण केली. ही जी अग्निफाईचं जे मिसाईल आहे ना, तर हे MIRV टेक्नॉलॉजीचा समावेश असलेलं आहे. MIRV म्हणजे काय? मल्टिपल इनडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेइकल. मग आता याचा उपयोग कसा होतो, म्हणजे मी लेक्चरमध्ये पण सांगितलं डिटेल, मी आता इथं शॉर्टमध्ये सांगतोय. समजा भारताला बीजिंगवरती बॉम्ब टाकायचा आहे, ओके, मग भारताकडून एक रॉकेट आपण लॉन्च केलं, साधारण 5,500 किलोमीटरचं डिस्टन्स पूर्ण करावं लागणार आहे, म्हणून अग्निफाईचाच वापर होईल. पण काय, चीनमध्ये ना बऱ्याचशा अँटी मिसाईल टेक्नॉलॉजी आहे, S-400 वगैरे त्यांच्याकडे आहे, ज्याचा वापर करून ते भारताकडून गेलेलं मिसाईल हे हवेतच उडवू शकतात. मग तसं होऊ नये, आपल्याला बीजिंगवरती तर मारा करायचा आहे, तर मग काय करायचं, एकाच मिसाईलमध्ये ना आतमध्ये 10-12 वेगवेगळे छोटे छोटे मिसाईल ठेवायचे, आणि प्रत्येक मिसाईलला वेगवेगळे लोकेशन पण द्यायचं, म्हणजेच त्यांचं जे डिफेन्स टेक्नॉलॉजी असणार आहे, जी S-400 जे असेल, तर ते कन्फ्यूज होईल की कोणत्या मिसाईलला आपल्याला वाचवायचं आहे, अडवायचं आहे, हवेत उडवायचं आहे. तर म्हणून आपल्याला बीजिंगपर्यंत जाता येऊ शकतं, प्रॉबेबिलिटी वाढती आहे. तर अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजेच MIRV, मल्टिपल इनडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेइकल. ओके, हा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे, लक्षात ठेवा. हा लॉन्ग फॉर्म हा मी म्हणतोय की या 2024 मोस्ट इम्पॉर्टंट लॉन्ग फॉर्म बनेल. शॉर्ट फॉर्म म्हणजे MIRV लॉन्ग फॉर्म लिहा किंवा ओळखा असं विचारतीलच, तर तुम्हाला प्लीज हे लक्षात असायला पाहिजे, मल्टिपल इनडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेइकल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बातम्यांमध्ये दिसणारे कार्मोझाईन, टाट्राझाईन आणि रॉडामाईन म्हणजे काय? म्हणजे हे चर्चेमध्ये जी नावं होती ही कशा संदर्भात आहेत हे आपल्याला विचारलंय. हे काही आजार आहे का, डिसीज आहे का इंडस्ट्रीयल पोल्युटंट्सची नावं आहेत ही, का मेडिकल प्लांटचं नाव आहे, का कलर एजंट आहे? तर हे फूड कलरिंग एजंट्स आहेत, ज्याला रिसेंटली कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाकडून बॅन करण्यात आलेलं आहे. हे कृत्रिम रंगांची नावं आहेत, ज्यांचा वापर गोबी मंचुरियन, कॉटन कँडीमध्ये केला जायचा, कृत्रिम रंग आहेत हे, ज्याला फायनली कर्नाटक राज्याने बॅन केलेले, बंदी घातलेली आहे. 171 गोबी मंचुरियन नमुन्यांपैकी 107 नमुन्यांमध्ये टाट्राझाईन आणि सनसेट येलो असे असुरक्षित रंग आढळलेले आहेत. 25 कॉटन कँडी नमुन्यांमध्ये कार्सिनोजेनिक रोडामाइन बी याच्यासह आणखीन 15 असुरक्षित रंग आढळलेत. हे जे रोडामाइन बी जे आहे ना, तर हे कॅन्सर तयार करू शकतं, इतकं घातक आहे. तर तुम्हीसुद्धा ज्यावेळेस बाहेर काही फूड वगैरे खाताय, जनरली लहान मुलांना तर असं काही खाऊ घालूच नका, पण तुम्हीसुद्धा स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, जनरली अवॉइड करा अशा प्रकारचं जंक फूड. तर हे कशा संदर्भातचे 3 घटक आहेत, तर हे कृत्रिम रंग आहेत ज्याला आता बॅन करण्यात आलं आहे. याची नावं मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, कार्मोझाईन, टाट्राझाईन आणि रोडामाइन. ओके, पुढचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि आत्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये इलेक्शनसुद्धा आहे, पण त्यापूर्वीच अशा काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत ना, की एक्झाममध्ये काय काय विचारलं जाईल. आता हे आयोगाचं पूर्ण लक्ष असतं अशा गोष्टींकडं, तर आपल्यालासुद्धा अभ्यास करताना एक एक गोष्टी क्लिअर होत चालल्या पाहिजेत. तर आता रिसेंटली हा विषय चर्चेमध्ये होता, पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर बघू. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते, पर्याय क्रमांक 2. एक्झाममध्ये पॉलिटीमध्ये असा जर क्वेश्चन आला, तर फक्त तो पॉलिटी लिंक असणार आहे का, तर नाही, करंट अफेअरमध्ये आल्यामुळं पॉलिटीमध्ये तो क्वेश्चन विचारला, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला आज एक होमवर्क जो देतोय तो पॉलिटीमधलाच आहे. मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांच्याविषयीचे सगळे महत्त्वाचे कलम, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या संदर्भात आधी काय सिच्युएशन होती, त्यांची आधी रचना कशी होती, मग आता काय रचना आहे, त्याच्यासाठी कुठली घटना दुरुस्ती केलेली आहे, हे सगळं प्लीज अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांविषयी काही जरी विचारलं तरी ते तुम्हाला टॅकल करता येईल.
मी थोडक्यात जी माहिती सांगतोय ती पण व्यवस्थितपणे बघा. भारतीय केंद्र आणि राज्य निवडणूक प्रक्रियेचे प्रशासन ही भारताच्या स्वतंत्र संविधानात्मक निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जबाबदारी असते ती. याच ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडूनच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा यांच्या निवडणुकांचं व्यवस्थापन केलं जातं. एक्झाममध्ये ना हे विधान ऑलरेडी येऊन गेलेलं आहे. एक्झाममध्ये दुसरं विधान असं होतं की याच इलेक्शन कमिशनच्या मार्फत किंवा निवडणूक आयोगामार्फतच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन घेतल्या जातात असं विधानात दिलं होतं, तर ते विधान चुकीचं आहे. ओके, आयोगामध्ये दोन निवडणूक आयुक्त असतात, एक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मग सध्या हे दोन जे निवडणूक आयुक्त ही जी पदं आहेत ही रिकामी आहेत. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त हे पद आहे पण त्याच्याखाली दोन निवडणूक आयुक्त नाही आहेत, त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यामुळेच हा विषय चर्चेमध्ये आला आहे. यांची नियुक्ती जी आहे ना तर ती 6 वर्षांसाठी केली जाते किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, आता हा विषय चर्चेत कुठून आला आहे तर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरं तर त्यांचा जो कार्यकाल आहे हा 2027 पर्यंत होता पण रिसेंटली त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे, त्याच्यामुळे हे पद सुद्धा रिक्त आहे आणि सगळ्यांना एक धक्का सुद्धा बसलाय. सरकारवरती टीका केली जाते, बरंच सकाळी सुरू आहे. ओके, त्यामुळं निवडणूक आयोगाविषयीची सगळी माहिती तुम्ही वाचा. मी वाचायला का सांगतोय, ऑलरेडी माझं लेक्चर सुद्धा आहे युट्यूबला, पण मी वाचा म्हणतोय कारण जनरली ना वाचण्याचा ट्रेंड कमी होत चाललाय मित्रांनो. फक्त लेक्चर बघितलं की अभ्यास होतोय हा कन्सेप्ट किंवा ही मानसिकता थोडीशी बाजूला ठेवा. आता परीक्षेला कमी दिवस आहेत तर जरा वाचनाकडे भर द्या. पुढचा प्रश्न बघा, सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? सेला बोगदा, तर सेला टनेल ही अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा बोगदा आहे ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ते गेले की लगेच चीनने तिकडून बोंबा मारायला सुरुवात केली होती की अरे अरे आमच्या भागात आले आहेत, आमच्या जो तुम्ही भारताने व्यापलेला भाग आहे जो ऑलरेडी चीनचा आहे, म्हणजे ओरिजिनली चीनचा आहे असं चीनचं म्हणणं आहे, तर तिथं कसं काय भारतीय पंतप्रधान आले म्हणून चीन लगेच बोंबलायला लागला. पण भारताचाच तो अविभाज्य भाग आहे अरुणाचल प्रदेशचा. 13,000 फूट उंचीवरती बांधलेला हा सेला बोगदा याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथं गेले होते. जगातला हा सर्वात लांब दुहेरी मार्गाचा बोगदा आहे असं सुद्धा या बोगद्याबद्दलचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, एवढ्या उंचीवरचा जगातला दुहेरी मार्गाचा सर्वात लांब बोगदा आहे हा. ओके, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO त्याला ब्रो म्हटलं जातं, त्यांनी राबवलेल्या या प्रकल्पात 2 बोगदे आणि 1 लिंक रोडचा समावेश होतोय. आसाममधील तेजपूर पासून ते अरुणाचल प्रदेशमधील तवांगला जोडणारा हा रस्ता आहे. ओके, म्हणजे याच्या दरम्यानचा हा बोगदा आहे. आता तेजपूर तुम्हाला माहिती आहे की आपल्या तिथं आर्मीचं एक बेस आहे आणि तिथून जर सैन्य पाठवायची वेळ आली तर ते कमी वेळेत आपल्या चीनच्या सीमेपर्यंत पोहोचावं याच स्ट्रॅटेजिक धोरणातून हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. ओके, तवांगपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावरती चीनची बॉर्डर आहे, त्याच्यामुळे आपल्याला जर चीनच्या बॉर्डरपर्यंत पोहोचायचं असेल लवकर तर आसामपासून ही चांगली कनेक्टिव्हिटी आता होईल. सेला टनेलमुळे आता भारतीय सैन्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही मौसमामध्ये थेट भारत चीन यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचता येणार आहे. ठीक आहे, तर याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे त्यामुळे सेला टनेल हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. पुढचा प्रश्न बघा, चक्रशिला वन्यजीव अभयारण्य कोठं आहे? तर हे चक्रशिला वन्यजीव अभयारण्य रिसेंटली चर्चेमध्ये कारण एका रिसेंट रिपोर्टनुसार सर्वेक्षणानुसार भारत सरकारने याच चक्रशिला पर्वतांमध्ये चक्रशिला वन्यजीव अभयारण्य जिथं आहे तिथंच ही चक्रशिला पर्वतरांग आसाममधलं हे ठिकाण आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे क्वेश्चनचं आन्सर आहे. आसाममधल्या याच वन्यजीव अभयारण्यामध्ये भारत सरकारने एकूण अंदाजे 7,396 गोल्डन लंगूर असल्याची माहिती सर्वेक्षणामध्ये मांडलेली आहे. गोल्डन लंगूर म्हणजे काय असतं? म्हणजे म्हणतो ना माकड किंवा आपण जनरली यूज करतो लंगूर आहे का म्हण, तर ते माकडासाठी यूज केलेली टर्म आहे. तर सोनेरी माकडे हे आणि यांची संख्यासुद्धा चांगल्या मोठ्या स्केलमध्ये आहे. तर भारत सरकारने अंदाजात हे आकडेवारी दिलेली सर्वेक्षणातून 7,396 गोल्डन लंगूर तिथं आहेत. ओके, भारतातील गोल्डन लंगूरचं हे दुसरं संरक्षित अधिवास क्षेत्र आहे. कुठे आहे? चक्रशिला वन्यजीव अभयारण्य तर आसाममधील चक्रशिला पर्वतरांगेमध्ये हे आहे. ओके, गोल्डन लंगूर हे महत्त्वाचे आहेत का, यांचं इम्पॉर्टन्स काय,
तर हे आता सध्या IUCNच्या रेड लिस्टमध्ये एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहेत, त्यामुळे या गोल्डन लंगूरचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. भारत आणि भूतान या दोनच देशांमध्ये हे गोल्डन लंगूर बघायला मिळतील. सोनेरी लंगूरची भौगोलिक श्रेणी आसाम, भारत, शेजारच्या भूतानपर्यंतच मर्यादित आहे आणि तिथं ते वर्षभर बघायला मिळतात. भूतानच्या पायथ्याशी उत्तरेला, मानस नदीच्या पूर्व भागेला, संकोष नदीच्या पश्चिमेला आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेला या चार भौगोलिक स्थानांमध्ये आपल्याला हे लंगूर बघायला मिळतात. ओके, कुठं कुठं अगदी लाव लक्षात ठेवली तरी चालतील. भूतानच्या पायथ्याशी, मानस नदीच्या आजूबाजूला, संकोष नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेला, तर इथं हे आपल्याला बघायला मिळतील. गोल्डन लंगूर त्यांच्या फरच्या रंगांवरून सहजपणे ओळखले जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांना असं नाव देण्यात आलंय. ओके, आणि आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्ही यांच्याबद्दलची लक्षात ठेवा की यांच्या फरचा जो रंग आहे ना, जसं गोल्डन रंग आहे, तर तो ऋतूंनुसार थोडा थोडा बदलतो. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. आणि असं काही इंटरेस्टिंग असलं की आयोग थोडं जास्त केअरफुली लक्ष देतोय, त्यामुळे तुम्ही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात ठेवा, अभ्याससुद्धा करताना मजा येत जाईल. आणि आज जे मी तुम्हाला पॉलिटीमधला निवडणूक आयोग हा अभ्यासायला सांगितलेला विषय व्यवस्थितपणे अभ्यासा. आयोगाने आत्तापर्यंत कोणत्याही एक्झाममध्ये याच्यावरती कसे कसे क्वेश्चन्स विचारलेत हे पण एकदा बघा आणि व्यवस्थित अभ्यास करा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.